माझ्या वयाच्या 5व्या वर्षापासून म्हणजे 1949 सालपासून ज्यांचं गाणं ऐकल्याशिवाय एकही दिवस गेला नाही अशा गान सरस्वती लता मंगेशकर यांचं नुकतंच निधन झालं। त्यांना श्रद्धांजली म्हणून मी ही एक मनोरंजक आठवण सादर करत आहे। नमस्कार, मी प्रकाश तांदे, आपणा सर्व रसिकांचे manoranjanexpress.com याच्यावर स्वागत करतो। आज मी आणखी एक मनोरंजक कथा घेऊन आलेला आहे। साधारण 1959-60 सालची गोष्ट। अक्षरशः हजारो गाणी गायली असल्यामुळे लता मंगेशकर यांच्या गळ्याला त्रास होऊ लागला आणि गाताना तो त्रास त्यांना जाणवूही लागला। त्यामुळे त्यांनी डॉक्टरांची भेट घेतली आणि स्वतःच्या गळ्याची तपासणी करून घेतली। तेव्हा डॉक्टरनी असं त्यांना सांगितलं की या गळ्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे, तरच हा गळा पूर्ववत होईल। आता त्यांचा गळा हे त्यांचं रोजीरोटीचं साधन असल्यामुळे त्यांनी त्या शस्त्रक्रियेला परवानगी दिली। मात्र त्या डॉक्टरनं त्यांनी असं सांगितलं की माझा गळा हे माझ्या रोजीरोटीचं साधन असल्यामुळे शस्त्रक्रियेनंतर माझा गळा पूर्ववत राहील याची आपण हमी घेतली पाहिजे, किंबहुना अशी हमी मला तुम्ही लेखी लिहून दिली पाहिजे। कुठलाही डॉक्टर कितीही आत्मविश्वास बाळगणारा असला तरी अशी हमी देणे कोणालाही शक्य नव्हतं। स्वाभाविक मुंबईतल्या कुठल्याही डॉक्टरनी त्यांना तशी हमी दिली नाही। नंतर मग त्यांनी अशा डॉक्टरचा शोध घ्यायला सुरुवात केली, कारण ते अतिशय गरजेचं होतं। त्या प्रथम युरोपमध्ये गेल्या, वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या डॉक्टर्सना भेटल्या। तिथेही तोच प्रकार, डॉक्टर्सनी निदान तेच केलं, ऑपरेशनची गरज आहे असं सांगितलं, पण कोणीही लेखी हमी द्यायला तयार नव्हतं। असं करत करत लता मंगेशकर अमेरिकेत पोहोचल्या। तिथे न्यूयॉर्कमध्ये डॉक्टर सीगल म्हणून एक नामवंत डॉक्टर होते, त्यांना त्या भेटल्या आणि सर्व प्रकार सांगितलं। तिथेही तोच प्रकार झाला, डॉक्टर सीगल ऑपरेशन करून द्यायला तयार होते पण हमी घ्यायला तयार नव्हते। मग लता मंगेशकर आणि डॉक्टर सीगल गप्पा मारू लागले। गप्पात डॉक्टर सीगलनी लता मंगेशकरना विचारलं, तुम्ही कुठल्या देशातून आलात आणि कुठल्या गावातून आलात? त्यावर लता मंगेशकर यांनी असं उत्तर दिलं की त्या भारतातून आल्या असून मुंबई नावाच्या गावात त्या राहत। हे ऐकतात डॉक्टर सिंगल अतिशय आश्चर्यचकित झाले, म्हणाले, मॅडम तुम्ही कमाल करता, तुम्ही जर मुंबईहून इथे आलेले आहात तर मुंबईतच एक असा डॉक्टर आहे की तो हे ऑपरेशन सहज करू शकेल आणि इतकंच नाही तर त्याची हमी घेऊ शकेल। हे ऐकताच लता मंगेशकर थोड्याशा हैराण झाल्या की अमेरिकेत लाखो किलोमीटरवर असलेला एक डॉक्टर मुंबईतल्या एका डॉक्टरची एवढी हमी कशी घेऊ शकतो। तिने त्या डॉक्टरांचं नाव विचारलं आणि ते नाव त्यांना कळलं, बी एन पुरंदरे। हे ऐकताच लता मंगेशकर मनात म्हणाल्या, अरे हे तर नानासाहेब पुरंदरे, पण हे गायनाकॉलॉजिस्ट आहेत, स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, ते त्यांच्या गळ्यावर कशी शस्त्रक्रिया करतील? पण लता मंगेशकर यांना डॉक्टर नानासाहेब पुरंदरे यांचं अन्य कर्तृत्व ज्ञात होतं। ते म्हणजे असं की डॉक्टर पुरंदरे हे MBBSच्या कोर्सच्या प्रत्येक परीक्षेत पहिले आलेले होते। इतकंच नव्हे तर त्यांनी त्यांच्या गायनाकॉलॉजीच्या पलीकडे जाऊन विशेषतः संतती नियमनाच्या लाखो केसेस हाताळल्या होत्या आणि त्यावर ऑपरेशनही केलेली होती आणि ही सर्व ऑपरेशन अत्यंत यशस्वी झालेली होती। लता मंगेशकर मुंबईला परत आल्या, त्यांनी डॉक्टर पुरंदरे यांची भेट घेतली। डॉक्टर पुरंदरे तर काय ज्ञानी माणूस, त्यांनी फार थोड्या वेळात सांगितलं की होय हे ऑपरेशन करणे शक्य आहे आणि इतकंच नाही तर ते तशी हमीही देऊ शकतात। मात्र त्यांनी एक बजावलं की मी 100% हमी देणार नाही, 99.99% हमी मात्र घेऊ शकतो। लता मंगेशकर इतक्या आश्चर्यचकित झाल्या की अमेरिकेतल्या सीगल सरकार नंबर 1चा डॉक्टर
अजिबात हमी घ्यायला तयार नसताना मुंबईतला एक डॉक्टर 99.99% हमी घेतो म्हणून त्यांनी कुतूहलाने डॉक्टर पुरंदरांना विचारलं की हे कसं काय शक्य आहे. डॉक्टर पुरंदरे हे विद्वान आणि अत्यंत बुद्धिमान डॉक्टर होते. त्यांनी लता मंगेशकर यांना ते ऑपरेशन कशा प्रकारे करणार आहेत हे नीट समजावून सांगितलं. त्या समजावण्यात त्यांनी असं त्यांना सांगितलं की आवाजावर परिणाम करणारी जी नस आहे त्याला फारसा धक्का न लावता अन्य नस आम्ही साफ करीन, त्यामुळे तुमचा गळा पूर्ववत होईल. लता मंगेशकर ताबडतोब तयार झाल्या आणि लवकरच त्या नानासाहेब पुरंदरे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. तसं ऑपरेशन ते काही फार मोठं नव्हतं, थोडक्या वेळात ऑपरेशन पार पडलं. जरा वेळाने लता मंगेशकर शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टर पुरंदरे त्यांना भेटायला गेले. लता मंगेशकर यांनी ऑपरेशन कसं झालं ते विचारलं. नानासाहेब पुरंदरे यांनी अत्यंत सस्मित वदनाने यशस्वी झालेलं आहे असं सांगितलं. मग लता मंगेशकरनी विचारलं की डॉक्टर मी घरी केव्हा जाऊ शकते आणि मी गाणी केव्हा गाऊ शकते. डॉक्टर पुरंदरे हसले म्हणाले मॅडम आपण केव्हाही घरी जाऊ शकता आणि आपण केव्हाही गाणी गायला सुरू करू शकता. लता मंगेशकर यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यांनी डॉक्टर पुरंदरे यांची सर्व फी तर दिलीच, शिवाय स्वतःतर्फे त्यांनी एक भरघोस रक्कम डॉक्टर पुरंदरे यांना प्रेम भेट म्हणून दिली. लता मंगेशकर घरी आल्या, थोडे दिवस त्यांनी विश्रांती घेतली आणि गाण्याच्या रेकॉर्डिंगला त्या तयार झाल्या. अर्थात ही बातमी लपून राहणे शक्यच नव्हती. त्यावेळेस मुंबईत हेमंत कुमार नावाचे जे संगीत दिग्दर्शक होते ते 20 साल बाद नावाच्या एका चित्रपटाची निर्मिती करत होते. अर्थात ते स्वतः संगीत दिग्दर्शक होते. त्या चित्रपटातील एक गाणं त्यांनी चालीसकट तयार केलेलं होतं. ते लता मंगेशकर यांना भेटले आणि ते गाणं ऐकून विचारलं की हे गाणं गायला आपण तयार आहात का, आपल्याला आता चांगलं वाटतंय का. लता मंगेशकर यांना ठीक वाटत असल्यामुळे त्या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाला हजर राहिल्या. त्यांनी ते गाणं रेकॉर्ड केलं, फ्रेश तालमी घेतली आणि ते गाणं अत्यंत चांगल्या प्रकारे रेकॉर्ड झालं. ते गाणं म्हणजे कही दीप जले कही दीप. हे गाणं त्यावर्षी अतिशय लोकप्रिय झालं. इतकंच नव्हे तर त्यावर्षी वार्षिक बिनाका गीतमालाच्या कार्यक्रमात ते चौथं आलं आणि लता मंगेशकर यांना या गाण्याबद्दल फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. अशी ही या गाण्याची मनोरंजक कथा. मात्र ही कथा इथेच संपत नाही. गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या दृष्टीने ही कथा इथे संपली, पण लता मंगेशकर यांना हे गाणं एवढं आवडलं की त्यांना एकदा असा प्रश्न विचारला की त्यांच्या हजारो रेकॉर्ड्समधनं 4-5 ध्वनिमुद्रिका ठेवायच्या असल्या तर कुठल्या ध्वनिमुद्रिका त्या ठेवतील. तर त्या 4 गाण्यात लता मंगेशकरनी या कही दीप जले कही दीप या गाण्याचा उल्लेख केला. हिंडोल आणि शिवरंजनी रागांचा आधार घेतलेली ही चाल अतिशय लोकप्रिय तर झालीच आणि त्यांनी लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांना चांगला रॉयल्टी पण मिळवून दिली. मात्र गमतीचा भाग नाही पण थोडासा दुर्दैवाचा भाग असा की हे गाणं इतकं लोकप्रिय झालं, तो चित्रपट 20 साल बाद अतिशय चालला, तो सिल्वर ज्युबिली प्राप्त केल्याचा चित्रपट होता, मात्र तरी जवळजवळ 1.5 ते 2.5 वर्ष हेमंत कुमार यांना एकही चित्रपट संगीत दिग्दर्शनासाठी मिळाला नाही. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हा सर्वांना आवडली असेलच. याबद्दलच्या कॉमेंट्स मला तुम्ही जरूर कळवा. ही कथा आवडली असेल असं समजून आणखी एक अशीच कथा घेऊन मी लवकरच आपणास परत भेटायला येईन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.